मुसळधार पावसामुळे नवेगाव खैरी धरणाचे सर्व 16 दरवाजे अजूनही उघडेच असल्याने कन्हान नदीला मोठा पूर आलाय. परिणामी पाण्याची पातळी अत्यंत उच्च आहे, ज्यात पाण्याचा प्रवाह जवळच्या नदीत आहे आणि त्यामुळे सर्व इंटेक वेल गाळणे पूर्णपणे गुदमरले आहे. यामुळे कन्हान WTP वरून पहाटे 3 वाजल्यापासून पंपिंग होत नाही, पंपिंग पूर्णपणे थांबले. यानंतर आसीनगर झोन, नेहरूनगर झोन, लकडगंज आणि सतरंजीपुरा झोनमधील 4 झोनमधील 28 ESR मधील पाणी पुरवठा प्रभावित झालाय. आज दुपारपर्यंत नवेगाव खैरीचे काही धरणाचे दरवाजे बंद होऊन पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. नंतर फक्त गाळणी साफ केल्यानंतर पंपिंग पुन्हा सुरू होऊ शकते आणि प्रभावित भागात पाणी पुरवठा सामान्य केला जाऊ शकतो. पाण्याचा प्रचंड प्रवाह असलेल्या पुरासारख्या परिस्थितीत स्कुबा ड्रायव्हर्स पाठवणेही सुरक्षित नाही. NMC OCW परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.